जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या हेक्टरी 5,000 रुपये अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी परळी जिल्हा बीड येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अनुदान वितरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठीचं एक पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून आता कृषी विभागाला शेतकऱ्यांची माहिती अपडेट करणं असेल, याचबरोबर शेतकऱ्याला आपल्या अनुदानाची स्थिती पाहणं असेल, ही दोन्ही कामं आता सहज शक्य होणार आहेत. मित्रांनो, याच्यासाठी scagri.dbt.mahiti.org नावाचं एक संकेतस्थळ विकसित करण्यात आलेलं आहे, लॉन्च करण्यात आलेलं आहे, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दाखवल्या जात आहेत. एक म्हणजे लॉग इन, कृषी विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये लॉग इन युजर आय डी पासवर्ड दिलेले आहे तर त्यांना आपलं लॉग इन आय डी पासवर्ड टाकून शेतकऱ्याची माहिती अपडेट करता येणार आहे. याचबरोबर या ठिकाणी दुसरी एक ऑप्शन देण्यात आलेली आहे, ती म्हणजे डिस्बर्समेंट स्टेटस, अर्थात वितरणाची जी काही सध्याची स्थिती असेल ती पाहण्यासाठीची, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून आपल्या अनुदानाच्या वितरणाची स्थिती पाहता येणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागणार आहे. याच्यानंतर खाली आपल्याला एक कॅप्चा कोड विचारलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे आणि गेट आधार OTP वरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर जर आपला डाटाबेस आणि आधार नंबर जर अपडेट असेल तर आपल्याला या ठिकाणी OTP पाठवला जाईल, तो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती पाठवला जाणार आहे, अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाईल. त्याला ओके करायचं आहे. त्याला ओके केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो काही आपला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो आलेला OTP आपल्याला या ठिकाणी खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. त्या बॉक्समध्ये एंटर करून गेट डाटावरती क्लिक करायचं आहे. गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर आता याच्यामध्ये डाटा अपडेट होत आहे, पोर्टल नवीन विकसित झालेलं आहे, याच्यावरती आणखी डाटा अपडेट करण्यात आलेला नाही, याच्यामुळे या ठिकाणी आता आपल्याला एरर देत आहे. परंतु ज्यावेळेस कधी आता याच्यामध्ये शेतकऱ्याची माहिती अपडेट व्हायला सुरू होईल, शेतकऱ्याचं डिस्बर्समेंट सुरू होईल, अनुदानाचं वितरण सुरू होईल, त्यावेळेस शेतकऱ्याला जे अनुदानाचं वितरण झालेलं आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे, विकसित करण्यात आलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आता शेतकरी आणि कृषी विभाग या दोन्हींना ही माहिती अपडेट करून लवकरात लवकर या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया पार पाडता येणार आहे. मित्रांनो, या वेबसाईटची या पोर्टलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करून याच्यामधून माहिती पाहू शकता. धन्यवाद.